आपण सगळेजण जाणतातच की मुसळधार पाऊस सुरू झाला आहे आणि काही दिवस हा पाऊस असा जोरदार पडत राहणार आहे त्यामुळे आज आपण बघणार आहोत आपल्या किचनची पावसाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची किचनमध्ये ओलावा जो निर्माण होतो तो कमी होण्यासाठी आज आपण काही टिप्स बघणार आहोत तसंच ओलाव्यामुळे पदार्थ खराब होऊ नये आणि जो किचन आहे तो कायम कोरडा ठेवण्यासाठी काही उपाय बघूया बऱ्याच ठिकाणी रोजची रोज किंवा एक दोन दिवसाआड गॅस आणि जो ओटा आहे तो आपण घासत असतो स्वच्छ पाण्याने धुवून काढत असतो इतर ऋतूच्या मानाने पावसाळ्यात हा जो गॅस ओटा आहे तो त्या मानाने लवकर सुकत नाही गॅस ओटा पाण्याने धुतल्यानंतर त्यावर पाणी साठून राहतं त्यामुळे त्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या ठिकाणी ओलावा निर्माण होतो त्यामुळे गॅस आणि ओटा स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण काही टिप्स फॉलो केल्या पाहिजे त्यामुळे काय होईल आपला किचन ओटा आणि गॅस जो आहे तो कोरडा राहीन आणि आजूबाजूची जी जागा आहे ती पण व्यवस्थित कोरडी राहीन गॅसवर आणि ओट्यावर जेव्हा पाणी राहतं त्यावेळेस कोरड्या फडक्याने आपला जो गॅस आहे तो पहिले कोरडा करून घ्या ओला असणारा जो गॅस आहे तो साध्या कॉटनच्या कपड्याने आपण इथे पुसून घ्यायचा आहे त्यामुळे गॅसवर असणारं एक्स्ट्राचं पाणी कपड्यावर शोषून घेतलं जातं पटकनी गॅस कोरडा होतो गॅसप्रमाणे किचन ओट्यावर पण खूप जास्त प्रमाणात पाणी साठलेलं असतं ते काढण्यासाठी आपल्या घरात असणारं जे वायपर आहे किचन वायपर आपण याला म्हणू शकतो हे किचन वायपरचं आपण पाणी काढण्यासाठी उपयोग करू शकतो ओट्यावरचं पाणी ह्या वायपरने काढल्यामुळे ओट्यावर थोडं देखील पाणी अजिबात उरत नाही तसंच ओटा जो आहे तो पटकनी कोरडा होतो कानाकोपऱ्यात साठलेलं पाणी पण ह्या वायपरमुळे व्यवस्थित निघतं अशा पद्धतीने किचन ओट्यावरचं पाणी आणि गॅस कोरडा केल्याने किचन हा आपला कोरडा राहतो त्यामुळे पावसाळ्यात ह्या दोन टिप्स आपण नक्की फॉलो केल्या पाहिजे पावसाळ्यामध्ये भरची पुसली तर ती लवकर वाळत नाही फॅन लावूनही भरची वाळायला पुष्कळ वेळ लागतो आणि तसंही दिवसभर किचनमध्ये ज्यावेळेस आपण वावर करतो त्यावेळेस थोडंफार पाणी आपल्या फरचेवर पडत राहतं त्यामुळे ह्या ऋतूमध्ये किचनच्या फरचेवर कायम असा ओलावा राहतो इतर खोल्यांमध्ये फॅन असला तरी किचनमध्ये फॅन असतोच असा नाही किचनमध्ये जर फॅन नसेल तर इथे आपल्याला सरळ एखाद्या कोरड्या फडक्याने पुसलेली ओली फरची जी आहे ती आपल्याला पुसून घ्यायची आहे कोरड्या फडकाने आपली किचनची फरची पुसल्यामुळे किचन जो आहे तो पटकनी कोरडा होतो त्यामुळे किचनमध्ये फॅन असो किंवा नसो आपल्याला फरची पुसल्या पुसल्या ही फरची कोरड्या कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर फॅन असेल तर फॅन पण लावून द्यायचा आहे या सीझनमध्ये धुतलेली जी भांडी आहेत ती देखील पटकनी वाळत नाहीत त्यामध्ये पाणी जसंची तसं राहतं त्यामुळे आपल्याला ही भांडी जी आहे रॅकमध्ये किंवा ट्रॉलीमध्ये मांडण्याच्या आधी कोरड्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत म्हणजे ती कोरडी झाल्यावर ज्यावेळेस आपण रॅकमध्ये किंवा ट्रॉलीमध्ये मांडू त्यावेळेस रॅकवर आणि फरचीवर अजिबात पाणी पडणार नाही व्यवस्थित भांडी जी आहेत ती पुसून झाल्यानंतरच आपल्याला ही भांडी जी आहेत ती जागच्या जागेवर मांडायची आहेत आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं किचन कोरडर आहे परंतु जर आपल्या घरातील मसाल्याचा डबा आणि त्यामधील मीठ आणि इतर जे मसाले आहेत ते ओले झालेले असतील तर इथे काहीतरी उपाय केला पाहिजे पावसाळ्यात आपण नोटीस करतो आपल्या मसाल्याचा डबा आणि त्यातील मसाले आणि जे मीठ आहे ते ओलं होतं त्यावर ओलावा पकडतो अशा वेळेस मसाल्याचा डबा जो आहे आणि त्यातील जे छोटे डबे आहेत ते व्यवस्थित घासून आणि स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत घासलेला मसाल्याचा डबा मसाले भरण्याआधी व्यवस्थित कोरडा होणं खूप गरजेचं आहे डब्यामध्ये आर्द्रता निर्माण होऊ नये ह्यासाठी आपल्याला बटर पेपरची गरज पडणार आहे आर्द्रता निर्माण होते आणि आपले जे मसाले आहेत ते पूर्णपणे ओले होतात तसंच लाल मिरची जी, जी आहे तिला जाळी लागते बटर पेपर आपल्याला अशा प्रकारे ह्या छोट्या डब्यांमध्ये तसंच आपला मसाल्याचा जो मोठा डबा आहे त्यामध्ये अशा प्रकारे ठेवायचा आहे त्यानंतर सगळे जे मसाले आहेत जिरे मोहरी आहेत ते व्यवस्थित छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरायचे आहेत या टिपमुळे आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये आपले मसाले जे आहेत ते खराब होणार नाहीत तसंच डब्यामध्ये आर्द्रता निर्माण होऊन हे ओले पण होणार नाहीत मीठ मसाला जिरे मोहरी जे आहेत ते पूर्णपणे कोरडे राहतील पावसाळ्यामध्ये काही दिवसातच आपल्या लाल मिरची पावडरला देखील जाळी लागायला लागते या पद्धतीने ज्यावेळेस आपण मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले भरतो त्यावेळेस मसाले आणि मीठ जे आहेत ते व्यवस्थित राहतं तसंच मसाल्याच्या डब्यामध्ये आपण दोन चमचे ठेवायचे आहेत दोन्ही चमचे व्यवस्थित स्वच्छ आणि कोरडे असले पाहिजे इथे एक चमचा आपण मिठासाठी आणि दुसरा बाकीच्या मसाल्यांसाठी वापरू शकतो मीठ आणि मसाल्याप्रमाणेच आपली जी घरातील साखर आहे ती ओली होते डब्यातील आतली जी साखर आहे ती ओली होऊन तिचे गोळे बनतात स्टीलच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात ज्या वेळेस आपण साखर भरतो त्यावेळेस आपल्याला हे पावसाळ्याच्या सीझनमध्ये नक्की जाणवतं की आपली साखर जी आहे ती ओली झालेली आहे अशावेळी पावसाळ्यामध्ये स्टील किंवा प्लास्टिकचा डबा वापरण्याऐवजी इथे तुम्ही काचेच्या बरण्या वापरा स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये साखर भरल्यानंतर ही साखर अजिबात ओली होणार नाही तर ही जी टीप आहे ती नक्की तुम्ही फॉलो करा तर ह्या पावसाळ्यामध्ये किचनला ओल्यापासून अशा प्रकारे आपण मुक्त ठेवू शकतो मी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल व्हिडिओ जर आवडला असेल तर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर याला नक्की शेअर करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मी इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार